हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर केक म्हणलं की मुलांच्या खूप आवडीचा पदार्थ, तर आज मी तुम्हाला इथं घरच्या साहित्यापासून एकदम सोप्या पद्धतीने रवा केक म्हणजे सुजी केक कसा बनवायचा एकदम बेकरी स्टाईलमध्ये ते त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी एका इथं भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता. आणि हे दही आणि साखर एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथं एका विस्करच्या साहाय्याने ते फेटून घेत आहे. साखरेचा एकही कण शिल्लक नाही राहिला पाहिजे, ते पूर्णपणे डिझॉल्व झाली पाहिजे. आता इथं माझी साखर मिक्स झालेली आहे. नंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. फक्त शेंगदाण्याचं तेल सोडून बाकी तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, कारण शेंगदाण्याच्या तेलामुळे केकला वास येऊ शकतो. त्यामुळे इथं तेल पण त्यामध्ये मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. तेल पण आता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. आता त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा चाळून घेत आहे. मैदा चाळून घेणे खूप गरजेचं आहे. मैदा व्यवस्थितपणे चाळून घेतलेला आहे इथे मी. आणि मैदा त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हे बॅटर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे. बारीक रवा घ्यायचा आहे, त्यामुळे केक छान होतो. जर तुमच्याकडं जाड रवा असेल तर तो एकदम मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग यूज करा. रवा टाकल्यानंतर मी विस्करच्या साहाय्याने हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे इथे. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध ॲड करायचं आहे. मी इथे सुरुवातीला अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात लंप नाही राहिले पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा दुधाला ॲब्झॉर्ब करून घेईल. तोपर्यंत आपण इथं टिनला ग्रीस करून घेऊया. मी इथं एक केक टिन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून त्याला व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे सगळीकडे तूप लावून ग्रीस करायचं आहे, नाहीतरी केक खाली चिटकण्याची शक्यता असते. आता आपला टिन ग्रीस झालेला आहे. आता आपण 15 मिनिटानंतर बॅटर उघडून बघूया. तर दूध पूर्णपणे रव्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून म्हणजे लागेल तसं दूध ॲड करून घेऊया. मी इथं 1/2 वाटी दूध उरलं होतं आपलं ते टाकलेलं आहे आणि मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे.
आता इथं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा हे टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा फ्लेवर मिक्स करू शकता, म्हणजे व्हॅनिला एसेन्स, पायनॅपल एसेन्स, कोणता तुम्हाला जो पाहिजे आहे तो एसेन्स ॲड करू शकता. मी इथं च्या भांड्यामध्ये मी केक बनवणार आहे, ते भांडं प्रीहीट करून घेतलेलं आहे 10 मिनिट. नंतर आपलं तयार झालेलं बॅटर आपण ग्रीस केलेल्या टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये भरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही टुटी फ्रुटी, ड्राय फ्रुट्स जे हवं आहे ते टाकू शकता. मी इथं ड्राय फ्रुट्स, टुटी फ्रुटी आणि थोडासा चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी चोको चिप्स ॲड केलेले आहेत. आता हे सर्व झाल्यानंतर केक टीन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधले एअर बबल्स निघून जातील. इथं आता टॅप करून झालेला आहे माझा टीन. मी जे भांडं प्रीहीट करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी केक टीन ठेवला आणि आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 30 ते 35 मिनिट बेक करून घ्यायचा आहे केक. 30 ते 35 मिनिटामध्ये केक पूर्णपणे बेक होतो. आता आपण एकदा इथं 30 मिनिटानंतर चेक करून बघतोय केक झालेला आहे का. सुरीच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने तुम्ही ते चेक करू शकता. थोडासा चिकट लागलेला आहे सुरीला, त्यामुळे मी आणखी 5 मिनिट ठेवणार आहे झाकून बेक करायला आणि त्यानंतर परत एकदा चेक करणार आहे. तर आता तो व्हिडिओ माझ्याकडून मधली क्लिप स्किप झालेली आहे, तर मी इथं बेक 5 मिनिटानंतर परत बेक करून परत चेक केलं तेव्हा सुरी पूर्णपणे क्लीन निघाली होती. तर आता केक पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतरच डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा इथं किती व्यवस्थित केक फुललेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम बेकरी स्टाईल वे खूप छान टेस्टी रवा केक तयार होतो घरच्या घरी. मैद्याचे केक ऐवजी आपण हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांसाठी, हा केक बनवू शकतो. बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थितपणे एकदम सॉफ्ट आणि किती फुल्ला आहे केक. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये.